नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विशाल उदाटे. मी आज आलेलो आहे मुंबईमध्ये. आता मुंबईमध्ये कशासाठी आलेलो आहे? अशोक लेलँड कंपनीने जो मीडियम आणि जे हेवी कमर्शियल व्हेकल आहे त्यांचा एक्सपो ठेवलेला आहे. म्हणजे तिथे ज्या गाड्या शोकेस केलेल्या आहेत ना, त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि अशोक लेलँड कंपनी जर पाहिली तर भारतीय कमर्शियल सेगमेंटमध्ये त्यांच्या जर ट्रक बसेस पाहिल्या तर नक्कीच पॉप्युलर आहे. आणि याच्यामध्ये काय काय मॉडेल्स तुम्हाला पाहायला भेटतात या संदर्भातली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलीच गाडी मी तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवतो. अशोक लेलँड कंपनीची जी गरुडा 15 MA ही ते शोकेस करण्यात आलेली आहे. आणि नॉर्मली ज्या बसेस सेगमेंटमध्ये आपण आत्तापर्यंत तुम्ही ज्या पण गाड्या पाहिल्या असतील ना, त्या गाड्यांमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 13 मीटरच्या आसपास जी लेंथ आहे ती मिळून जाते. बट ही गाडी जवळपास 14.5 मीटरच्या सेगमेंटमध्ये असणार आहे. आणि या गाडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी भेटते तुम्हाला पुशर ॲक्सलमध्ये. आणि भारतीय मार्केटमध्ये आत्ता पण जे पण बस मेकर आहेत ना, जे असे चासी बनवतात, तर त्यामध्ये फर्स्ट अशोक लेलँड कंपनी असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पुशर ॲक्सल देण्यात आलेलं आहे. प्लस याला एअर सस्पेन्शन हे देखील पाहू शकता. सो फ्रंट साईडला सुद्धा एअर बाउल्स, त्यानंतर हे मागच्या साईडला जर पाहिलं तर 4 बाउल्स जे आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. एअर सस्पेन्शन आहे. फ्रंट साईडला तुम्ही पाट्यांचा देखील ऑप्शन घेऊ शकता किंवा एअर सस्पेन्शनचा देखील जो ऑप्शन आहे हा घेऊ शकता. आता या गाडीमध्ये जर तुम्ही इंजिन ऑप्शनचा विचार केला तर इंजिन भेटतं तुम्हाला याच्यामध्ये ए सिरीजचं 4 सिलेंडर Gen 6 टेक्नॉलॉजीचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 248 BHP आणि 900 Nm जो टॉर्क आहे हा या ठिकाणी मिळून जातो. आता ह्या सेगमेंटमध्ये 15 मीटरच्या आपण जर बेसिकली सेगमेंटमध्ये विचार केला तर वोल्वोच एकमात्र कंपनी आहे जी तुम्हाला हा जो पुशर ॲक्सल आहे हा ऑफर करते. आता पुशर ॲक्सल जर पाहिलं ना, नॉन स्टेरेबल असणार आहे. वोल्वोमध्ये तुम्हाला स्टेरेबल जो पुशर ॲक्सल आहे हा याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातो. पुढची जर तुम्ही व्यावसायिक गाडी पाहिली तर ती आहे अशोक लेलँड कंपनीची एन कॅबिनमध्ये तुम्हाला पाहायला भेटते AVTR 2850, जे की जो मिक्सर आहे तो इथे शोकेस करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये खास वैशिष्ट्य काय माहिती का, नॉर्मली आपण जे मिक्सर असतात कन्स्ट्रक्शन साईडमध्ये यूज होतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे डेडिकेटेड इंजिन पाहायला भेटतं. बट इथे इंजिन नाही आहे, डायरेक्टली जे गाडीचं मेन इंजिन आहे त्याच्या थ्रूच हा जो मिक्सर आहे हा कंट्रोल केला जाणार आहे. सो हे देखील याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे भरपूर अशी जी डिझेलची सेव्हिंग आहे ती सुद्धा होणार आहे तुमची, कारण की याच्यामध्ये डेडिकेटेड दुसरं जे इंजिन आहे ते नाही आहे. तर मित्रांनो, आता जशी जशी इंडस्ट्री दुसरीकडे स्विच होत आहे तसंच EV जे ट्रक आहे, ट्रॅक्टर आहेत, हे तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला भेटतात. तर अशोक लेलँड कंपनी इथे AVTR 55T जो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे हा इथे शोकेस करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मागच्या साईडला जर पाहिलं ना तर इथे ट्रेलर जी अटॅचमेंट आहे ही तुम्ही इथे लावू शकता. इथे जर पाहिलं तर जो बॅटरी पॅक आहे हा इथे आतल्या साईडला देण्यात आलेला आहे. भरपूर मोठा जो बॅटरी पॅक आहे हा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. 302 kW जो बॅटरी पॅक आहे हा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि क्लेम रेंज जर पाहिली ना तर याची तुम्हाला 185 किलोमीटरची जी क्लेम रेंज आहे ही या गाडीमध्ये तुम्हाला क्लेम करण्यात आलेली आहे. आणि नॉर्मली EV सेगमेंटमध्ये जर व्यावसायिक गाड्यांचा आपण विचार केला तर तिथे देखील भरपूर अशी रिक्वायरमेंट आहे. सो अशोक लेलँड कंपनीने हे एक चांगलं काम केलेलं आहे. हा जो ट्रॅक्टर आहे हा इथे शोकेस केलेला आहे. आणि याचं ग्रॉस वेट जर पाहिलं तर 18,500 ग्रॉस वेट असणार आहे याचं. बरं, आता इलेक्ट्रिक तुम्ही ट्रॅक्टर पाहिला, आता आपण हा जो ट्रक आहे हा देखील पाहून घेऊया जो की बॉस कॅबिनमध्ये आहे. 14T इलेक्ट्रिक हा इथे शोकेस करण्यात आलेला आहे. आणि याचा फायदा काय माहिती का, हा तुम्हाला पूर्णपणे बिल्टअप मिळून जातो. त्यामुळे तुम्हाला बाहेरून काहीच करायची गरज नाही आहे. तुम्हाला जे पण यूज टू म्हणजे तुम्हाला जे मटेरियलसाठी वापरायचं आहे ना त्या ठिकाणी तुम्ही हा जो बॉस कॅबिनमध्ये अशोक लेलँडचा इलेक्ट्रिक ट्रक आहे हा नक्कीच वापरू शकता. आणि पॉवर फिगर जर पाहिली तर 321 BHP आणि 409 Nm जो टॉर्क आहे हा तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. 201.5 kW जो बॅटरी पॅक आहे हा याच्यामध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे. आणि याचं जे मॅक्झिमम स्पीड आहे ते भेटतं तुम्हाला 75 किलोमीटरचा. आणि रेंज जर पाहिली तर ती 230 किलोमीटरची रेंज आहे तुम्हाला या इलेक्ट्रिक ट्रकमध्ये जे आहे ते ऑफर करण्यात आलेली आहे. तर आता पुढची गाडी जर पाहिली तर ही असणार आहे एन कॅबिनमध्ये. गाडीचं नाव आहे AVTR 3522 आणि 8x2
LNG जे फ्युल ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला ही शोकेस करण्यात आलेली. आता नॉर्मली LNGचा आपण जर विचार केला तर लिक्विड नॅचरल गॅस असा याचा जो फुल फॉर्म आहे हा असणार आहे. इथे हा LNG टँक 450 लिटर जी याची कॅपॅसिटी असणार आहे. आता LNG हा जो गॅस आहे ना हा बऱ्यापैकी प्रेशरवरती भरावा लागतो आणि स्पेसिफिक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आता फ्युल ऑप्शनमध्ये तुम्हाला हे जे मॉडेल आहे हे अशोक लेलँड इथे ऑफर केलेलं आहे. पुढची गाडी असणार आहे इकोमेट कॅबिनमध्ये अशोक लेलँड कंपनीची इकोमेट्सचा 1615 TE. आता याच्यामध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला मागच्या साईडला हा टिप्पर देण्यात आलेला आहे. इथे डेडिकेटेड डिझेल टँक हा तुम्हाला इथे मिळून जातो. पॉवरफुल इंजिन आहे 150 BHP आणि 450 Nm जो टॉर्क आहे हा जनरेट होतो. GVW हा भेटतो तुम्हाला 16,370. कॅबिन जर पाहिलं ना इकोमेट हे जे कॅबिन आहे हे अशोक लेलँड कंपनीमध्ये भरपूर असं फेमस राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे कॅबिनमध्ये जर जायचं असेल तर चढणं आणि उतरणं एकदम इझी आहे. तुम्ही पाहू शकता जे स्टेअरिंग आहे हे सुद्धा ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो पुढचा तुम्ही जो ट्रक पाहताय तो भारतामधले जे पण ट्रान्सपोर्ट करणारे आहेत ना त्यांचा सर्वात फेवरेट हा जो ट्रक आहे असणार आहे. नाव आहे 4825N कॅबिनमध्ये हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. आता याचे खास वैशिष्ट्य काय माहिती का, याच्यामध्ये तुम्हाला 4 सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आलेलं आहे. पण ते वैशिष्ट्य नाही, फ्रंट साईडला तुम्हाला जे पॅराबॉलिक सस्पेन्शन आहे हे इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला सेमी इलिप्टिकल जे सस्पेन्शन आहे ते मिळून जातं. हॅक्सल जर पाहिला तर स्टेअरिंगला अटॅच असणार आहे, सो फ्रंट स्टेअरिंग ज्याप्रमाणे वर्क होते तसंच हा जो ॲक्सेल आहे हा इथे वर्क होतो. त्यानंतर इथे एक लिफ्टिंग ॲक्सेलसुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे ना गाडीचा तो देखील नक्कीच चांगला होऊन जातो. इनकेस गाडी एमटी चाललेली आहे किंवा कमी लोड आहे तर अशा वेळेस हा जो लिफ्टिंग ॲक्सेल आहे हा वर देखील करू शकतात ड्रायव्हर आणि अशा पद्धतीने जी टायरची होणारी झीज आहे ना तीसुद्धा कमी या ठिकाणी होऊन जाते. इथे जर फ्रंट साईडला पाहिलं तर एअर बलून जे आहेत इथे देण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. मागच्या साईडला जे सस्पेन्शन आहे हे पाट्यांचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती का मित्रांनो, तर या गाडीमध्ये हा जो शाफ्ट पाहत आहे तुम्ही तर हा सस्पेन्शनला अटॅच करणार आहे. पण इथे जर पाहिलं ना तर हा पूर्णपणे बॉडी म्हणजे जी चासी आहे त्याला पूर्णपणे पॅरल आहे. त्यामुळे ज्यावेळेस ह्या गाडीवरती जी बॉडी बांधायची असते ना त्यावेळेस कुठल्याही प्रॉब्लेम येत नाही. ह्या ट्रकच्या ज्या कॉम्पिटिशनला बाकीच्या कंपनीजना ते हा जो शाफ्ट आहे हा वर येऊन जातो त्यामुळे बॉडी जे आहे ते बांधण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम जो येतो या ठिकाणी येतो. सो हा ट्रकसुद्धा इथे शोकेस करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो व्यावसायिक गाडी म्हटलं अशोक लेलँडमध्ये तर बसेस ह्या नक्कीच येतात. तर समोर तुम्ही जी पाहताय ती ऑइस्टरची VI स्टाफ बस जी आहे ते पाहताय आणि ही 40 सीटरमध्ये असणार आहे. ह्या गाडीचं खास वैशिष्ट्य काय माहिती का, बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जे व्हील्सवरती आहे ते 8 नट देण्यात आलेले आहेत बट इथे 6 नट जे आहे ते देण्यात आलेले आहेत. त्यासोबत ह्या गाडीचं इंटेरियर जर पाहिलं ना इंटेरियर देखील इंटरेस्टिंग आहे. डिझेल इंजिनमध्ये ही गाडी जी आहे ते असणार आहे. आतमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी या गाडीच्याबद्दल दाखवतो. तर इथे आतमध्ये जर पाहिलं ना एक स्पेशियस जे ओव्हरऑल हा कोच आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो आणि बेसिकली जे IT इंडस्ट्रीमध्ये स्टाफ असेल किंवा कंपन्यांमध्ये जो स्टाफ जातो त्यांच्यासाठी ही जर गाडी पाहिली नक्कीच चांगली आहे. याच्यामध्ये AC ऑप्शनसुद्धा येतो आणि याच्यामध्ये सेफ्टीच्या दृष्टीने जर पाहिलं तर इथे हॅमर जे आहेत देण्यात आलेले आहेत. SOHचं जे बटन आहे हे सुद्धा डेडिकेटेड तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. आणि ड्रायव्हरसाठी जर पाहिलं ना ड्रायव्हरसाठीसुद्धा एकदम प्रॉपर असे जे लेआउट आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. सो ही बस तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो आता जसं जसं सेगमेंटमध्ये मागणी वाढत आहे त्यानुसारच अशोक लेलँड कंपनी इथे बॉस 1915 जो आहे तो इथे शोकेस केलेला आहे. आता याच्यामध्ये खास वैशिष्ट्य काय माहिती का, याचा जो GVW आहे तो भेटतो तुम्हाला 18.5 टन आणि याच्यामध्ये तुम्हाला जी मागची बॉडी जी आहे ती पण मल्टिपल ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला जी पण पाहिजे जशा लेंथमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ही बॉडी जी आहे ते घेऊ शकता. आता ह्या गाडीमध्ये ना मोस्टली ह्या गाड्या जर पाहिल्या तर लाँग रूटसाठीसुद्धा बऱ्यापैकी चालतात. त्यामुळे ड्रायव्हरच्या कम्फर्टनुसार जर विचार केला तर इथे ब्लोअर जो आहे तो देण्यात आलेला आहे डेडिकेटेड. त्यानंतर 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट तुम्हाला मिळून जातो. हा जो गिअरबॉक्स जर पाहिला तर 5 स्पीडचा 6 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. प्लस ही जागा जर पाहिली ना पूर्णपणे फ्लॅट आहे त्यामुळे लॉंग डिस्टन्ससाठी ड्रायव्हरला जर आराम वगैरे करायचा असेल तो व्यवस्थित या ठिकाणी बसू शकतो. प्लस म्युझिक सिस्टीमसुद्धा इथे डेडिकेटेड जे आहे ते तुम्हाला वरच्या साईडला मिळून जाते. LEDमध्ये जे लॅम्प आहेत ते सुद्धा इथे ऑफर करण्यात आले. सो बऱ्यापैकी आपण जर विचार केला ना तर अशोक लेलँड बऱ्यापैकी नवीन जनरेशनमध्ये जसे चेंजेस पाहिजे त्यानुसारच गाड्या ज्या आहेत ते बनवत आहेत. भरपूर गाड्यांमध्ये म्हणजे हेवी गाड्यांमध्ये त्यांनी ना ACसुद्धा कंपल्सरी जो आहे तो केलेला आहे. सो हा देखील एक चांगला चेंज आहे. बाकी अजून एक गाडी राहिलेली आहे आपण त्या गाडीची माहिती घेऊया. आता बसेसमध्ये जर पाहिलं तर जे बेसिकली स्कूल पर्पजसाठी जर बस घ्यायची असेल ना तर इथे तुम्हाला
ही बस जी आहे ते शोकेस करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर खास जे शाळेतली मुलं आहेत त्यांच्यासाठी ही गाडी असणार आहे. सेफ्टी दृष्टीने जर पाहिलं सर्व ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात, प्लस स्पेशियस आहे. मित्रांनो, अशोक लेलँड कंपनीने मुंबईमध्ये मीडियम आणि हेवी कमर्शियल व्हेकलमध्ये जर पाहिलं ना तर हा एक्सपो ठेवलेला होता आणि त्यांचे जे मॉडेल्स आहेत ते इथे शोकेस केलेले आहेत. भरपूर असे मॉडेलची मी तुम्हाला जे आहे ते माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि यापैकी तुम्हाला कुठली गाडी आवडती हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.